5-6 दिवसापासून कात्रज डेअरीच्या संदर्भामध्ये काही अनिष्ट प्रवृत्तींनी कात्रजचं दूध घेऊ नये अशा पद्धतीनं प्रचार सुरू केलेला आहे आणि कात्रजमध्ये कोरोनाची लागण झालेली आहे। खरं सांगायचं तर 22 मार्चपासून कात्रज डेअरीने या कोविडच्या काळामध्ये अत्यंत अतुलनीय काम त्या ठिकाणी केलेलं आहे। गेले 60 वर्ष पुणेकरांची सेवा करत असताना प्रत्येकाला या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये दूध मिळावं म्हणून सर्व सोसायट्यांना त्या ठिकाणी आम्ही संपर्क साधला। सोसायटीने त्या ठिकाणी 5 लिटरची जरी मागणी केली तरी ती 5 लिटर त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम कात्रज डेअरीने त्या ठिकाणी केलं। कात्रज हा एक नावलौकिक पावलेला ब्रँड आज मार्केटमध्ये झालेला आहे, परंतु काही स्पर्धक असतील, काही अनिष्ट प्रवृत्ती असतील, त्यांनी कात्रजच्या संदर्भामध्ये कात्रजमध्ये कोविड-19 ची लागण झाली या संदर्भामध्ये सांगत असताना 7 जुलैच्या दरम्यान कात्रजमधील एका सेवकाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। हा मृत्यू त्यांच्या घरी झाला, त्याच्या अगोदर साधारणतः 12 दिवस ते घरीच होते, हॉस्पिटलमध्ये होते, आजारी होते। त्यांचा कोविडने मृत्यू झाला असं कोणतंही त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे नॉलेज नाही किंवा त्याचं सर्टिफिकेट देखील नाही, आम्ही त्याच्याबाबत देखील त्या ठिकाणी चौकशी केली। त्यानंतरच्या काळामध्ये तरी आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण सेवकांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये कुणीही कोविड पॉझिटिव्ह सापडलेलं नाही। आम्ही 22 मार्चपासून डेअरीमध्ये येणाऱ्या प्रत्येक कामगार असेल, कात्रज डेअरीमध्ये येणारे व्हिजिटर्स असतील, त्या सर्वांचं निर्जंतुकीकरण करून त्यांची ऑक्सिजन लेवल पाहून त्यांचं टेम्परेचर पाहून त्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो। कात्रज डेअरी ही ISO सर्टिफिकेट मिळालेली आणि महाराष्ट्र राज्यामधील क्वालिटी कंट्रोल मिळालेली ही पहिली डेअरी त्या ठिकाणी आहे। आणि हे असताना गेले अनेक वर्ष निर्भेळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देत असताना आणि कोविडच्या काळामध्ये कात्रज डेअरीने केलेलं काम असताना आणि कात्रज डेअरीचा त्या ठिकाणी सेलवर कोणताही त्या ठिकाणी परिणाम झालेला नसताना इतर डेअरींवर त्या ठिकाणी तो परिणाम झाला, परंतु कात्रज डेअरीवर मात्र झाला नाही। ग्राहकांनी कात्रज डेअरीवर ठेवलेला विश्वास, कात्रज डेअरीने दिलेली ग्राहकांना सेवा आणि सर्व्हिस, याच्यामुळं कात्रज डेअरीचा सेल टिकून राहिला आणि काही दुष्ट प्रवृत्तींनी याचा फायदा घेऊन त्या ठिकाणी कात्रजची बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। मी या निमित्तानं सांगतो की कुणीही जी अनिष्ट प्रवृत्ती असेल त्यांनी हे काम थांबावं। या संदर्भामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कंप्लेंट दिलेली आहे, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटची सायबर ब्रँच आहे त्यांच्याकडे देखील कंप्लेंट दिलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही त्या ठिकाणी थांबणार नाही। मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की गेले 60-61 वर्ष आम्ही आपली सेवा केलेली आहे, कुणी अनिष्ट प्रवृत्तींच्या वृत्तीवर त्या ठिकाणी विश्वास न ठेवता कात्रज डेअरीला सहकार्य करावं ही नम्र विनंती। कात्रज डेअरीच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावर जे काही आज फिरत आहे त्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना मी एवढंच सांगेल की कात्रजमध्ये कुणीही त्या ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह रुग्ण नाहीये। कात्रज डेअरी आरोग्याच्या संदर्भामध्ये आणि कोविडच्या संदर्भामध्ये सर्व नियमांचं पालन योग्य रीतीनं त्या ठिकाणी करीत आहे। कात्रजचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे निर्भेळ आहेत, ग्राहकांनी गेले 60 वर्ष आमच्या विश्वास ठेवलेला आहे, याही पुढं ग्राहक आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे सहकार्य करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि चुकीच्या आणि फेक बातम्यांवर कुणीही विश्वास ठेवू नये ही नम्र विनंती करतो।